राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी शनिवारी निवडणुका, अभिनेता किरण माने व मराठी पाटा या विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की मराठी इंडस्ट्रीत दबाव तंत्र सुरू असून हे योग्य नाही. देशातील 5 राज्यात निवडणुकांचं बिगुल वाचलं असून राष्ट्रवादी काँग्रेस 3 ठिकाणी निवडणूक लढणार आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीची काँग्रेससोबत आघाडी झाली असून राष्ट्रवादी व काँग्रेस मणिपूरमध्ये सोबत लढणार आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीसोबत एक जागेचा निकाल दिलेला आहे. मात्र गोव्यामध्ये याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी सांगितलं. राज्याच्या निवडणूक असताना 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे निवडणुका लढत आहे. मणिपूरमध्ये काँग्रेससोबत आमच्या आघाडी झालेली आहे, तिथे आम्ही सोबत लढणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीसोबत एक जागेचा निकाल त्यांनी केलेला आहे, आणखीन काही विचाराधीन आहे. आणि गोव्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. बहुतेक आम्हाला मागच्या वेळेसारखी स्वबळावर जायचं का हे विचार सुरू आहे. आणि या 3 ठिकाणी निश्चित रूपाने पक्षाच्या माध्यमातून बऱ्याचशा नेत्यांना जबाबदारी देण्यात येईल. आम्हाला या ठिकाणी जिथे निवडणुका लढवण्यात येत आहे तिथे पक्षाचे नेते जातील. तर अभिनेता किरण माने यांच्याबद्दल नवाब मलिक यांना विचारले असता ते म्हणाले की अभिनेता किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. त्यांच्यावर आरोप आहे की एका राजकीय पक्षाच्या विरोधात ते लिखाण करत होते व त्यामुळे त्यांना मालिकेतून काढलं आहे. मात्र मराठी इंडस्ट्रीत हे दबाव तंत्र सुरू असून हे योग्य नाही. स्टार प्रवाह या चॅनलने कोणाच्या दबावाखाली दडपण आणून हे केलं असेल तर ते योग्य नाही, असे मत नवाब मलिक यांनी मांडले. अभिनेता किरण माने यांना स्टार प्रभा कंपनीने मुलगी झाली हो सिरियलमधून काढून टाकलेलं आहे. त्यांच्यावर आरोप आहे की एका राजकीय पक्षाच्या विरोधात किंवा एका विचारधारेच्या विरोधात ते लिखाण करत होते, त्यामुळे त्यांना काढण्यात आलेलं आहे. ज्या पद्धतीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये दबाव तंत्र सुरू झाला होता, आता मराठी इंडस्ट्रीमध्ये तोच दबाव तंत्र सुरू आहे हे योग्य नाही. ते अभिनय करत असताना सर्व जास्त त्यांना पसंती लोकांची होती. ते एक हिट कलाकार असताना ज्या पद्धतीने स्टार प्रवाहांनी ही कारवाई केलेली आहे ती योग्य नाही. आणि स्टार प्रवाहांनी पुन्हा विचार करून या प्रकारे कुठल्याच्या दबावाखाली दडपण आणून जर हे होत असेल तर योग्य नाही, त्यांनी पुन्हा विचार केला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. तसेच मराठी पाट्यांवर बोलताना ते म्हणाले की मराठी पाटी बंधनकारक करण्यात आली आहे. काही विशेष वर्गाचे लोक याचा विरोध करत आहेत जे योग्य नाही. काही भाजपची लोक व त्यांचे समर्थक ज्या पद्धतीने मराठी पाटीचा विरोध करत आहे ते योग्य नाही, असे मलिक म्हणाले. सरकारने निर्णय घेतलेला आहे की आधी 10 जास्त आस्थापनेवर जिथे कामगार होते, स्टाफ होता, मराठी पाटी हे बंधनकारक होती. आता सरसकट 1 असेल की 10 असेल की 100 असेल, सगळ्यांना मराठी पाट्या हे बंधनकारक करण्यात आलेली आहे. काही विशेष वर्गाची लोक याचा विरोध करत आहे, हे योग्य नाही. सरकारचा निर्णय याच्या अंमलबजावणीची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे, आस्थापनेची आहे. आणि काही भाजपचे लोक त्यांचे समर्थक ज्या पद्धतीने मराठीचा विरोध करत आहे विशेष कर वेगळ्या भागामध्ये, हे योग्य नाही. बहुतांश लोकांनी हा निर्णय स्वीकारलेला आहे आणि जे विरोध करत आहे त्यांना कळलं पाहिजे की कायदा झाल्यानंतर हे करणं बंधनकारक असतं.